नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था शाबूत राहावी चांगली राहावी म्हणून प्रयत्न करतायत याच्यात कोणाला काही शंका नाही पण देवेंद्र फडणवीस भाजपाचेही एक महत्वाचे नेते आणि भाजपाची शक्तीस्थान काय आहेत आणि कच्चे दुवे काय आहेत खास करून महाराष्ट्रातल्या भाजपाचे ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत हा विषय थोडासा वेगळा आहे पण अतिशय महत्वाचा आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक कायदा सभागृहामध्ये त्याचा मसुदा मांडलेला आहे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट हे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणि म्हणजे मला ही गोष्ट कोणाकडनं कळायला हवी होती तर लोकसत्तामध्ये पहिली बाजू वाचून कळायला हवी होती किंवा सकाळ लोकमत एबीपी माझा मुंबई तक बोलबिडू वगैरे अशा वाहिन्यांवर भाजपाच्या नेत्यांकडनं ही गोष्ट कळायला हवी होती पण मला ही गोष्ट कोणाकडून कळली कर तर याबद्दलचा एक लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकि प्रसिद्ध आहे आणि तो कोलिन गोंझाल्वेस म्हणून सर्वोच्च न्यायालयातल्या मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनी लिहिलेलं आहे आणि हा लेख वाचल्यावर माझे कान उभे राहिले आणि त्यामुळे हा व्हिडिओ करत आहे महाराष्ट्र सरकारनी आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात या कायद्याचा या कायदा त्याचा मसुदा पटलावर ठेवला महाराष्ट्रात सरकारचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे कायदे म्हणजे नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी ज्याला खास करून या कायद्याला अर्बन नक्षल विरोधी कायदा असं म्हटलं जातंय ते का म्हटलं जात आहे आणि असे कायदे कोणी केलेले आहेत त्याच्याकडे आपण बघणार आहोत अशा प्रकारचे कायदे छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच केलेले आहेत त्यांनी असे कायदे केले तेव्हा त्यांना कोणी फारसा विरोध केल्याचं दिसलं नाही पण महाराष्ट्रात अशा प्रकारचा कायदा केला जाणार हे लक्षात येताच त्या विरुद्ध असलेली लॉबी सक्रिय झालेली आहे या कायद्याला अर्बन नक्सल ऍक्ट असं म्हटलं जातं हा काय अर्बन नक्सल ऍक्ट असं त्याचं नाव नाही आहे त्याचं नाव जन सुरक्षा कायदा असं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर जी बंदी घातलेल्या संघटना आहेत बेकायदेशीर कामं करणाऱ्या बंदी घातलेल्या संघटना ज्या नक्षलवादाला सहाय्य करतात याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी सारख्या संस्था आहेत तर त्या पक्ष अशा संघटनांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना त्यांच्या विरुद्ध कठोर शिक्षेची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन ते सात वर्षाचा तुरुंगवास आणि दोन लाख ते पाच लाख रुपये दंड अशी तरतूद याच्यामध्ये केलेली आहे भारतीय न्याय संहिता लागू झाल्यानंतर त्यामध्ये जे काही बदल झाले ते बदल डोळ्यासमोर ठेवून हा कायदा करण्यात आलेला आहे अर्थात हा कायदा पटलावर ठेवलेला आहे आणि आता या विधानसभेचं शेवटचं सत्र झालेलं आहे म्हणजे सरकारनी जर हा अध्यादेश म्हणून आणला नाही तर हा कायदा मंजूर करण्याची जबाबदारी पुढच्या सरकारवर असणार आहे पुढच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीस जागा मिळणार आहेत अशी भविष्यवाणी शरद पवारांनी केली असल्यामुळे कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री नाना पटोले किंवा मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे यांच्या सरकारला हा कायदा पास करावा लागेल अर्थातच महायुतीचं सरकार येईल अशी महायुतीतल्या नेत्यांना खात्री आहे आणि म्हणूनच त्यांनी हा कायदा त्याचा मसुदा पटलावर ठेवलेला आहे पण हा कायदा काय करतो ते आधी समजून घेणं आवश्यक आहे आणि आधी अर्बन नक्सलिझम म्हणजे काय हे आवश्यक आहे नक्षलवाद हा मुख्यत जंगलांमध्ये म्हणजे जिथे घनदाट अरण्य आहे किंवा जिथे खूप मोठा आदिवासी भाग आहे अशाच ठिकाणची समस्या आहे असं आत्तापर्यंत म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी या नक्षलवादाला सहाय्यभूत ठरत असतात आणि ज्याचं एक प्रतिबिंब एक पल्लवी जोशी विवेक अग्निहोत्री यांच्या एका चित्रपटात दिसतं ज्याच्यात त्यांनी अर्बन नक्सलिझमची समस्या मांडलेली म्हणजे एक प्रकारचे लोक असतात जे जंगलात राहून सरकारविरुद्ध युद्ध पुकारतात शस्त्र हाती घेतात व्यवस्था उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतात समांतर व्यवस्था राबवायचा प्रयत्न करतात आणि दुसरी एक व्यवस्था असते जी शहरांमध्ये राहते या लोकांना सेफ हाऊस पुरवते त्यांना शहरात ऑपरेट करायला त्यांना घर पुरवते कार्यालय पुरवते त्यांच्या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करणारं साहित्य निर्माण करते त्यांना कायदेशीर मदत पुरवते त्यांच्यासाठी फंडिंग गोळा केलं जातं आणि हे लोक त्या भागात जाऊन या लोकांना शिक्षित करण्याचं काम करतात आणि याचबद्दल या कोलिन गोंजालविसचा लेख आहे म्हणून म्हणलं की हे मला पहिल्या बाजूतनं कळायला हवं हो होतं हे मला बोलबीडूतनं कळायला हवं हो होतं हे मला सकाळ लोकमत वगैरे वगैरे सारख्या वर्तनपत्रात कळायला होतं पण मला हे कोलिन गोंजालवीस कळतं हा देवेंद्र फडणवीसांसाठी आणि महायुती सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे आता याच्याकडे वळूया याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये ज्या याच्यामध्ये सरकारला म्हणजे महाराष्ट्र सरकारला अशा काही संघटनांना जे नक्षलवादाचा एक प्रसार करतायत अशा संघटनांना बेकायदेशीर संघटना ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे दिलेला आहे त्याचबरोबर जे लोक या संघटनांचे सदस्य आहेत तसंच जे लोक सदस्य नाही आहेत पण या संघटनांसाठी पैसा गोळा करत आहेत तिसरी गोष्ट जे लोक अशा संघटनांचं व्यवस्थापन बघत आहेत आणि चौथी गोष्ट त्याच्यासाठी बेकायदेशीर कारवाया करत आहेत या सगळ्यांना शिक्षा करण्यासाठी हा कायदा करण्याचा विचार किंवा प्रयोजन आहे अशा प्रकारचा कायदा आहे का तर आत्तापर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध यू ए पी ए म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज किंवा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्टच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत होती पण त्याच्यामध्ये अडचण अशी असते की के हा केंद्राचा कायदा असल्यामुळे अशा प्रकारच्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती थोडी वेळखऊ आहे कारण ती जे ट्रायब्युनल असतं उच्च न्यायालयाच्या अंतर्गत त्या ट्रायब्युनलच्या कडे जाऊन तुम्हाला असं समजा तुम्हाला एखाद्या संघटनेवर बंदी घालायची असेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेळ खाऊ असल्यामुळे अनेकदा असं होतं की तुम्ही बंदी घालायच्या आधीच त्या संघटनेच्या लोकांना सुगावा लागतो आणि ते आपलं नाव बदलतात संघटना बदलतात आणि पुन्हा वेगळ्या नावाखाली कार्य करायला सुरुवात करतात आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं कठीण होतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये ही हा जो प्रस्तावित कायदा आहे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा त्याच्या अंतर्गत अशा प्रकारे बंदी घालायची असेल किंवा तर त्याबाबतचे अधिकार आहेत तर ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस कमिशनर किंवा यांना सूचित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येते आणि याच्यासाठी एक पॅनल तयार करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊ शकतील अशा योग्य ते तीन जण आहेत आणि त्यामुळे जो बंदी घालण्यासाठी कारवाई करण्यासाठी जो वेळ वाया जायचा तो वेळ याच्यातनं वाचेल अशी तजवीज या कायद्यामध्ये केलेली आहे याच्याशिवाय आत्तापर्यंत जी कारवाई केली जायची म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजच्या अंतर्गत म्हणजे हे नेमक्या कुठल्या प्रकारच्या कारवाया कारण नक्षलवादाचं स्वरूप हे खूप वेगाने बदलतं आहे पूर्वी केवळ जंगल जंगलात राहणारे आदिवासी यांच्या हक्कापुरतं सीमित असणारं हे आंदोलन आता शहरी भागात येऊन आपला लढा शहरांमध्ये कसा नेता येईल विद्यापीठांमध्ये कसा नेता येईल जातीच्या आधारावर कसा नेता येईल खूप महत्वाचा मुद्दा आहे धर्माच्या आधारावर कसा नेता येईल आर्थिक प्रश्नांच्या नावावर कशाप्रकारे ने नेता येईल म्हणजे राज्यात अशी छोटी मोठी आंदोलनं सुरू आहेत काही जातीच्या का चा, चा नावावर चालू आहेत काही धर्माच्या नावावर चालू आहेत काही कोणाची उपजीविका धोक्यात येण्याच्या म्हणजे विकास प्रकल्पांच्या नावावर चालू आहेत अशा प्रकारची आंदोलनं हेरून त्याच्यात शिरकाव करायचा आणि सुरुवातीला म्हणजे कोणाला जाणवणार नाही अशा प्रकारे त्याच्यामध्ये वावरायचं आणि मग त्या आंदोलनाला या नक्षल्यांच्या लढ्याशी जोडायचा प्रयत्न करायचं अशा प्रकारचं काम हे लोक करतात आणि त्यामुळे त्यांना ओळखणं अवघड असतं असे अनेक लोक कोणी प्राध्यापक असतं कोणी मानवाधिकारवादी कार्यकर्ते असतं कोणी पर्यावरण तज्ज्ञ असतं हे सगळे लोक सुशिक्षित सुविद्य पांढरपेशी असे असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं अतिशय अवघड असतं आणि त्यामुळे जेव्हा आत्तापर्यंत अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्टच्या एक अंतर्गत जी कारवाई केली जायची ती मुख्यतः एक राज्याविरुद्ध किंवा व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण होईल अशा प्रकारच्या कारवाया करणं दोन समाजात तेढ निर्माण करणं दंगली घडवणं दोन धर्मांमध्ये एक उद्रेक व्हावा एकमेकांविरुद्ध अशा प्रकारचं वातावरण करणं अशा प्रकारच्या गोष्टींची तरतूद होती पण आता हा जो महाराष्ट्र सरकारचा जो प्रस्तावित कायदा आहे त्याच्यात बघा या सगळ्या गोष्टींची व्याख्या करताना किती गोष्टींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन करणं दुसरं जेव्हा सरकार कायदा आणि सुव्यवस्था लागू करत असेल तेव्हा त्या कामात अडथळे आणणं ढवळाढवळ दौल करणं तिसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करणं आणि अशा प्रकारे व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणं चौथा मुद्दा आहे कि याच्यामध्ये सरकारी नोकर किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांना कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात अडथळा आणणं पाचवा मुद्दा आहे हिंसाचाराचं समर्थन करणं किंवा हिंसाचाराच्या घटनांचं समर्थन करणं सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करणं विद्रुपीकरण करणं अशा प्रकारच्या गोष्टींना उत्तेजना देणं आणि त्याच्यामध्ये खास करून हत्यारं म्हणजे बंदुका किंवा स्फोटकं वगैरेंचा वापर करणं सहावा मुद्दा आहे की ज्याला असहकार म्हणजे व्यवस्थेविरुद्ध असहकार पुकारणं आणि याच्यासाठी लोकांना प्रेरित करणं आणि सातवा मुद्दा आहे की अशा गोष्टींसाठी पैसा गोळा करणं किंवा मदत गोळा करणं आणि या बेकायदेशीर गोष्टींना पुरवणं या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे आता अशा गोष्टींची आवश्यकता का असते मित्रांनो तर तेच सांगणं आवश्यक आहे की आता हा जो लढा लढणारी मंडळी आहेत पूर्वी यांचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं आणि म्हणून मुख्यतः जंगली जंगल भागातलं छत्तीसगड झारखंड बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश ओडिशा तेलंगणाचा काही भाग म्हणजे या सगळ्या भागामध्ये हे लोक कार्यरत असायचे एके एकेकाळी दोनशे एकोणसाठ जिल्हे म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश भारत यांच्या प्रभावाखाली होता पण अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून या सगळ्या मंडळींविरुद्ध अतिशय कडक कारवाई केलेली आहे यांचा अस्तित्व संपवण्याचा विडा अमित शहा यांनी उचललेला आहे आणि त्यामुळे असं म्हणतात की दोनशे एकोणसाठवरनं आता नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या साठ साठ पासष्ट म्हणजे म्हणजे शंभराच्या खालती बऱ्यापैकी आलेली आहे पण त्याच्यामुळे असं झालेलं आहे की ही सगळी मंडळी आता जंगलातनं समाजात वावरायला ला लागलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना ओळखणं अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे ही मंडळी आता थेट नक्षलवादाचा इशारा न देता नारा न देता कुठे जातीजातीत तेढ निर्माण करण्याच्या करामती करामती तुम्हाला माहिती आहेत अशा करामती करण्याच्या मागे लागलेले आहेत कुठे हे लोक विकास प्रकल्प आहेत बंदर आहेत किंवा मोठे ज्याच्यामध्ये औद्योगिक प्रकल्प आहेत त्याला विरोध करणं कधी मच्छीमारांच्या नावाने कधी भूमिपुत्रांच्या नावाने कुठे नक्षलवाद्यांना जाऊन त्यांना मानवतेच्या दृष्टीने मदत करणं याच्यात या कोलिन गोन्सालवेसचा जो लेख आहे तो वाचून मला धक्का अशासाठी बघितला म्हणलं कान उभे राहिले हे याच्यासाठी उभे राहिले कारण त्याच्यात त्यांनी या सगळ्या लोकांची ज्यांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार तेवाचं अर्बन नक्षल म्हणायचं त्या सगळ्यांची नावं त्या लेखामध्ये आलेली आहेत आणि मला खात्री आहे की सरकारने हा अध्यादेश काढला तर इंडियन एक्सप्रेसमध्ये असे पंचवीस लेख एका महिन्यात किंवा दीड महिन्यात एक दीड महिन्यात पंचवीस लेख छापून येतील आणि मग लोकसत्ता लोकमत वगैरे वगैरे सगळ्या महाराष्ट्र टाईम्स बोलबिडू वगैरे सगळ्यात ते असे लेख येतील आणि मग त्याला उत्तर द्यायला एक पहिली बाजू भाजपाचे प्रवक्ते लिहितील किंवा दोन चार नेते जाऊन कुठेतरी बाईट देतील हे पुरेसं नाही आहे म्हणून म्हटलं की हा कायदा करायचा असेल तर ही लढाई मोठी आहे ही लढाई सोपी नाही आहे आणि ही जर लढाई लढायची तयारी नसेल तर मग ती न लढलेलीच बरी ती अशासाठी कारण केवळ तुम्ही काठी उगरलीत म्हणून ही सगळी मंडळी आता आपकी बार सारखी कामाला लागतील आपकी बार पारचा मूळ हेतू घटना बदलणं आहे आरक्षण रद्द करणं आहे मनुवाद लागू कर लागू करणं आहे ब्राह्मण्य लागू करणं आहे अशा प्रकारचा जो विखारी प्रचार विकेंद्रीकृत पद्धतीने आदिवासींमध्ये दलितांमध्ये मुसलमानांमध्ये केला गेला तसं आता या कायद्याची भीती दाखवून हा प्रचार आणि प्रसार सुरू होईल त्याच्यावर नियंत्रण आणणं त्याला त्या भाषेत त्या त्या स्तरावर जाऊन उत्तरं देणं हे आजच्या भाजपला शक्य आहे का याचा विचार देवेंद्रजींनी करावा एकनाथ शिंदेनी करावा जर ती ताकद भाजपाची असेल तर हा कायदा जरूर अध्यादेश स्वरूपात आणावा कारण आता तर अधिवेशन होणार नाही आहे पण जर ती ताकद नसेल तर मग या लोकांना निदान असा दुष्प्रचार कसा करता येणार नाही याची तरी काळजी घ्यावी अन्यथा या गोष्टीचंही या, या स्तुत्य गोष्टीचंही आपकी बार चारसो पार व्हायला वेळ लागणार नाही ही चिंता वाटली म्हणून हा व्हिडिओ करत आहे रात्र वैर्याची आहे जी गोष्ट अमेरिकेत घडली ती फक्त अमेरिकेतच घडते असं नाही आहे अशा प्रकारच्या शक्ती जगभरात आहेत आणि भारतातही त्या तितक्याच ताकदवान आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट